मित्रांनो, क्विक अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राइब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नॉर्थी सिलेक्ट करा। विद्यार्थी मित्रांनो, वन विभागाचा लेखापालचा आज पेपर होता आणि आता पुढे ज्यांची परीक्षा होणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे संपूर्ण मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। सर्वप्रथम मराठी विषय। मित्रांनो बघा, मराठी विषयात तुम्हाला प्रयोगवरती प्रश्न विचारण्यात आले होते, अलंकार, ओके, अलंकार आणि पॅसेज नव्हता मित्रांनो, ओके, वाक्य प्रचार प्लस म्हणीवरती प्रश्न आले, वोकॅबलरी, ओके, त्यानंतर इंग्लिश, इंग्लिश विषयावरती जे काही प्रश्न आलेले आहेत, वन वर्ड सबमिशनवरती प्रश्न विचारण्यात आले, आयडम्सवरती प्रश्न विचारण्यात आले, डायरेक्ट इनडायरेक्टवरती प्रश्न विचारण्यात आले मित्रांनो, तसेच व्हॉइसवरती देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। जी केचा जरी विचार केला, जी केमध्ये मित्रांनो महाराष्ट्राचा भूगोलवरती जास्त प्रश्न आलेले आहेत, खूप जास्त प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलवरती विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्राचा भूगोलचा अभ्यास तुम्ही जास्त करा। त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती पण प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, आंतरराष्ट्रीय करारवरती पण प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, ओके, थोडेफार प्रश्न आंतरराष्ट्रीय करारवरती पण विचारण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे भूगोलवरती जास्त जी केमध्ये विचारण्यात आलेले आहेत। मॅथ आणि रिझनिंगवरती पण प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, रिझनिंगवर जास्त प्रश्न होते मित्रांनो, ओके, नंबर असो, फिगर वगैरे संपूर्ण यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, अल्फाबेट, ओके, ब्लड रिलेशनवरती प्रश्न होते, कोडिंगवरती प्रश्न होते, अशा प्रकारे प्रश्न या टॉपिकवरती विचारण्यात आलेले आहेत। त्यामुळे यावरून आता तुम्ही समजून घ्या, यावरून तुम्ही समजून घ्या की आपल्याला आता अभ्यास कसा करायचा आहे, कारण आता ज्यांची पुढे परीक्षा आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे। वनरक्षकचा पण पेपर होणार आहे, 2 तारखेपासून वनरक्षक भरतीचा पण पेपर होणार आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा, थँक्यू व्हेरी मच। तलाठी भरती वनरक्षक भरतीसाठी अजूनपर्यंत जर तुम्ही पुस्तक घेतलं नसेल तर मित्रांनो TCS पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण TCS IBPS पॅटर्ननुसार एकमेव बनवण्यात आलेलं अजित कुमार साहेबांचं हे पुस्तक आहे, बी पब्लिकेशन, ओके। तर आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक TCSच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहेत, तसेच IBPS पण झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। गणित, बुद्धिमापन, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी संपूर्ण विषय मित्रांनो यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत। बघा, तलाठी भरती आणि वनरक्षकचा पेपर होणार आहे, पेपरसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे मित्रांनो, सर्वांनी हे पुस्तक मार्केटमधून घेऊन टाका, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। धन्यवाद।